कल्याण डोंबिवली महानगर पालिका द्वारा गरीबों के लिए बनवाए गए BSUP योजना अंतर्गत डोंबिवली के खंबालपाड़ा इलाके में इमारतों के दरवाजे और खिड़कियां ग्रिल चोरी हो रहे थे। आज अरफाह पिंजारी और मोहम्मद भटगर नामक दो युवक इस बिल्डिंग के 8वें माले पर वायर चुरा रहे थे। उस समय वॉचमैन की नजर उन पर पड़ गई। 8वें माले के पाइप से उतर रहे दोनों युवक गिर पड़े और इस घटना में मोहम्मद भटगर की जगह पर ही मौत हो गई। बता दें कि दोनों के खिलाफ कई पुलिस स्टेशनों में चोरी के मामले दर्ज है। इस पर जानकारी दी है डोंबिवली के सहायक पुलिस आयुक्त जयदीप मोरे ने। भोईरवाड़ी KDMC वसाहत जी ज्या बिल्डिंग मध्ये आता लोक राहत नाही, बिल्डिंग तयार आहे, त्या बिल्डिंग मध्ये काल रात्रीच्या वेळेला दोन चोर चोरी करण्याच्या उद्देशाने वर गेले होते आणि ते वॉचमनला लक्षात आल्यावर वॉचमनने हटकलं। वॉचमन वर बघायला गेला असता त्याने पळायचा प्रयत्न केला आणि पाईप लावून उतरत असताना त्यातील एक इसम जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहम्मद भाटकर, हा मयत झाला आहे आणि दुसरा एक आरोपी आहे तो अरफान पिंजारी, हा जखमी झालेला आहे। त्याच्या मयताची डेड बॉडी आपण पोस्टमॉर्टमकरता पाठवली आहे आणि ह्या दोघांवरती आपण एक चोरीचा प्रयत्न करत असल्याचा गुन्हा पण दाखल केलेला आहे। मयत जो आहे याच्यावर यापूर्वीचे सुद्धा गुन्हे आहेत, गुन्हेगार आहे तो। काय चोरी करायला आले? त्या बिल्डिंगमध्ये कोण राहत नाही, भंगारचं सामान, नळ वगैरे इत्यादी जे आहेत लोखंडी सामान वगैरे ते चोरत असतात। कोणार्क अपना शहर अपनी बातें।